नमस्कार, मी मयुरेश कडव, वर्ल्ड न्यूज बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. या बुलेटिनमध्ये आपण या आठवड्याभरातील जगभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेणार आहोत. सुरुवातीला बातमी आहे रशियामधून. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्या विरोधात त्यांच्याच मर्जीतल्या ग्रुपनं बंड केलंय. वॅगनर हा रशियातला 25,000 खासगी सैनिकांचा मोठा ग्रुप आहे. वॅगनरच्या प्रशिक्षण शिबिरावर रशियानं क्षेपणास्त्र हल्ला केल्याचा आरोप त्यांनी केलाय. वॅगनर ग्रुपचा म्होरक्या प्रिगोझिन यानं पुतीन यांना सत्तेवरून हटवण्याचा विडा उचललाय. त्यासाठी त्यानं युक्रेन सैन्यासोबत हातमिळवणी केली आहे. रशियाची राजधानी मॉस्कोत तेव्हा रातोरात हालचाली देखील वाढल्या आहेत. लष्करी रणगाडे, चिलखती वाहनं तसंच मोठ्या प्रमाणात सैनिक तैनात करण्यात आलेत. रोस्तोवमध्ये खासगी सैनिकांनी पोलीस आणि सरकारी मुख्यालयांना घेरलंय. लोकांनी घरीच राहण्याचं आवाहन रोस्तोवच्या राज्यपालांनी केलंय. रशियामध्ये मोठी घडामोड पाहायला मिळते तर वॅगनर देशद्रोही आहेत. त्यांनी पाठीत खंजीर खुपसलाय, मात्र त्यांना कठोर शिक्षा देऊ असा थेट इशारा रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी दिलाय. रशियाला अंतर्गत बंडखोरीपासून वाचू, कोणत्याही परिस्थितीत नागरिकांचं रक्षण केलं जाईल असा इरादा देखील पुतीन यांनी बोलून दाखवलाय. वॅगनर ग्रुपचे प्रमुख येवगेनी प्रिगोझिन यांच्यावर पुतीन यांनी सत्ता पालट करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केलाय. हे जे युक्रेन युद्ध झालेलं आहे हे रशियाच्या सैन्याला फक्त पैसे कमवण्याचा एक मोठा धंदा झालेला आहे. नुसत्या खोट्या नाट्या बातम्या द्यायच्या की आम्ही इकडे जिंकलो, आम्ही ही जागा कॅप्चर केली, परंतु खरोखर लढाई करण्याची हिंमत नाही. आणि जी लढाई लढली जाते आहे ती केवळ वॅगनर ग्रुपच करतं आहे. आणि वॅगनर ग्रुपला बऱ्यापैकी लढाईमध्ये यश मिळालं यामध्ये काहीही कोणाच्या मनामध्ये शंका नको. परंतु एक 20-25 हजाराचं सैन्य हे 2-2.5 लाख सैन्याला कधीही रिप्लेस करू शकत नाही, तर त्याच्यामुळे सध्या भांडण सुरू. आणि आता बातमी आहे खोल समुद्रात बुडालेल्या पाणबुडीची. टायटॅनिक पाहण्यासाठी गेलेल्या बेपत्ता पाणबुडीतल्या 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. टायटन या पाणबुडीतून हे 5 जण बुडालेल्या टायटॅनिक जहाजाचे अवशेष पाहण्यासाठी खोल समुद्रात गेले होते. मात्र 18 जून रोजी पहिल्या 2 तासातच त्यांचा संपर्क तुटला. शोधपथकाला टायटॅनिक जहाजाजवळ हरवलेल्या पाणबुडीचे अवशेष सापडले. पाणबुडीत ओशन गेटचे सीईओ स्टॉकटन रश, प्रिन्स दाऊद आणि त्यांचा मुलगा सुलेमान दाऊद, हमिश हर्डिंग आणि पॉल हेनरी नार्जुलेट यांचा समावेश होता. Enough air supply to likely last until Thursday. He is hopeful after learning of reports that underwater. बातमी नेपाळमधून. भारताची साथ सोडणं नेपाळला खूप महागात पडलंय. नेपाळमध्ये महागाईचा आगडो मुसळलाय. कांदे, बटाटे आणि भाजीपाला महागलाय. भारताकडून अन्नधान्याची आयात थांबवणं नेपाळला चांगलंच महागात पडलंय. भारताची सोडली साथ, नेपाळींना खावा लागतोय डाळ भात. चीनचा नाद नेपाळच्या डोक्याला ताप. चीनच्या नादाला लागून पाकिस्तान आणि श्रीलंका भिकेला लागल्याचं उदाहरण ताजं असतानाच आता नेपाळचीही तीच अवस्था होते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. नेपाळमध्ये भाजीपाला प्रचंड महागलाय. त्यामुळे भाजीशिवायच डाळ भात खाण्याची वेळ नेपाळी जनतेवर आली आहे. नेपाळमध्ये मागील महिन्यात कांद्याचा भाव 50 रुपये किलो होता, मात्र आवक घटल्यानं याच कांद्याचा भाव दुप्पट झालाय. तर बटाट्याच्या दरातही 25% वाढ झाली आहे. नेपाळच्या व्यापाऱ्यांनी भारतातून कांदे, बटाटे आणि इतर भाज्यांची आयात बंद केली आहे. स्वाभाविकच इथं अन्नधान्याची टंचाई दिसू लागली आहे. दरम्यान 29 मे रोजी संसदेत सादर करण्यात आलेल्या वित्त विधेयकानुसार आयात केलेले कांदे, बटाटे आणि इतर भाज्या तसंच फळांवर आता 13% व्हॅट लागणार आहे. नेपाळ आपल्या शेजारील देश असलेल्या भारतातून जवळपास सर्व कांद्याची आयात करत असतो. मागील वर्षी भारतातून 1,73,829 टन कांद्याची आयात करण्यात आली. नेपाळमध्ये जवळपास मागणीच्या 40% बटाटे आयात केले जातात. स्थानिक शेतकऱ्यांच्या संरक्षणासाठी सरकारनं व्हॅट लागू केलाय. मात्र मागील 10 दिवसांपासून भारतातून कांदे येणं बंद झालंय.
कांदे आणि बटाट्याशिवाय नेपाळ भारतातून वांगी, वटाणे, लसूण आणि पालक देखील आयात करतो. मात्र या सर्वांवर यापुढे 13% व्हॅट द्यावा लागेल. पाकिस्तान आणि श्रीलंकेप्रमाणे नेपाळची अर्थव्यवस्था ही रसातळाला गेली आहे. दिवसेंदिवस महागाई वाढतीये. त्यात नेपाळच्या डोक्यावरही चीनी कर्जाचा भार आहे. या सगळ्याचा परिणाम म्हणून नेपाळला ही झळ बसू लागली आहे. आपली स्थिती श्रीलंका आणि पाकिस्तान सारखी होऊ द्यायची नसेल तर नेपाळनं चीनचा नाद सोडून भारताशी मैत्री संबंध जपणं हे कधीही फायद्याचंच राहील. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. एकीकडे महागाईनं नेपाळची अवस्था बिकट झाली आहे तर दुसरीकडे न्यूझीलंडची अर्थव्यवस्थाही मंदीच्या गर्तेत सापडली आहे. जर्मनी पाठोपाठ न्यूझीलंडमध्ये देखील मंदीचे वारे वाहू लागलेत. नेमका कोणत्या कारणांमुळे न्यूझीलंडच्या अर्थव्यवस्थेला फटका बसलाय पाहूयात. न्यूझीलंडची अर्थव्यवस्था मंदीच्या गर्तेत. किवींच्या देशात महागाईचा आगडोंब. जीडीपी घसरला, कर्जही महागलं. जगभरात आर्थिक मंदी हळूहळू हातपाय पसरू लागलीय. जर्मनीसह युरोपमधील 20 देशांपाठोपाठ आता न्यूझीलंडची अर्थव्यवस्थाही मंदीच्या विळख्यात सापडली आहे. अलीकडेच न्यूझीलंड सरकारनं एक आकडेवारी जाहीर केली. त्यानुसार न्यूझीलंडच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात अर्थात GDP मध्ये मार्चच्या तिमाहीत 0.1% घसरण झाली आहे. त्याआधीच्या तिमाहीत GDP मध्ये 0.7% घसरण झाली होती. सलग 2 तिमाहीत GDP घसरल्यामुळे न्यूझीलंडमध्ये मंदीचा शिरकाव झाल्याचं स्पष्ट झालंय. या घसरगुंडीनंतर न्यूझीलंड डॉलरची किंमत 62 अमेरिकी सेंट्स इतकी झाली आहे. मंदीमागे महागाई, व्याज दरवाढ तसंच नैसर्गिक आपत्ती ही प्रमुख कारणं असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. ऑकलंडमधील पूर आणि चक्रीवादळ यांसारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे न्यूझीलंडचं अतोनात नुकसान झालंय. प्रतिकूल हवामान आणि पुरामुळे नॉर्थ आयलंडवर झालेल्या नुकसानीचा फटका अर्थव्यवस्थेला बसलाय. याशिवाय न्यूझीलंडच्या केंद्रीय बँकेनं सतत व्याज दरवाढ केल्यामुळे देशात मंदीचा शिरकाव झालाय. केंद्रीय बँकेनं सलग 12 वेळा व्याजदरात वाढ केली, त्यामुळे घरं, कार आणि इतर वस्तू महाग झाल्यात. मंदीमुळे लोकांची खरेदीची क्षमता घटलीय. अमेरिका, जर्मनीसह न्यूझीलंडही महागाईच्या ओझ्याखाली दबला गेलाय. महागाई वाढल्यानं त्याचा अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसतोय. युरोपातील मंदीची झळ भारतासारख्या देशाला निश्चितपणे बसू शकते, त्यामुळे भारतानं वेळीच सावध होऊन पावलं उचलणं गरजेचं आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. एकीकडे जर्मनी, न्यूझीलंड सारखे देश मंदीचा सामना करताना दिसत आहेत तर दुसरीकडे वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिकनं जगातील सर्वाधिक अन्नधान्य महागाई असलेल्या देशांची यादी जाहीर केली आहे. जगातील सर्वात महागड्या देशांच्या यादीत व्हेनेझुएला पहिल्या क्रमांकावर आहे. व्हेनेझुएलामध्ये खाद्यपदार्थ 471% महागलेत. मध्य पूर्वेतील लेबेनॉनमध्येही विक्रमी महागाई आहे. महागाईच्या यादीत हा देश दुसऱ्या क्रमांकावर आहे. कुठल्या देशात अन्नधान्याच्या महागाईची टक्केवारी किती जास्त आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. आपण पाहतोय महागाईचा दर व्हेनेझुएलामध्ये 471% आहे, तर लेबनॉनमध्ये 350% आहे. अर्जेंटिनामध्ये 115% महागाई आहे, तर झिम्बाब्वेमध्ये 102% महागाई आहे. इराणमध्ये 78.5%, इजिप्तमध्ये 54.7%, तर तुर्कस्तानात 52.5% इतकी महागाई आहे. पाकिस्तानात 48.65%, हंगेरीत 34%, नायजेरिया 24.6% महागाई आहे. आता एक वेगळी बातमी. दुबईबद्दल सगळ्यांनाच आकर्षण आहे. श्रीमंत शहर अशी दुबईची ओळख आहे. याशिवाय इथल्या गगनचुंबी इमारती देखील प्रसिद्ध आहेत. याच दुबईतल्या अलिशान घराची अलीकडेच विक्री झाली आहे. या घराची किंमत ऐकाल तर तुम्ही देखील चक्रावून जाल. कुणी घेतलं हे घर, चला पाहूयात. दुबईतलं सगळ्यात महागडं घर विक्रीला. मार्बल पॅलेसच्या निर्मितीसाठी 12 वर्ष. कधी पाहिलंय 1600 कोटींचं घर? दुबई म्हणजे स्वप्न नगरी. आयुष्यात एकदा तरी दुबईला भेट द्यावी असं प्रत्येकालाच वाटतं. दुबईतल्या उंच इमारती, तिथलं उंची राहणीमान,
दुबई फेस्टिवल अशा सगळ्याच गोष्टींची पर्यटकांना नेहमीच भुरळ पडत आली आहे. आलिशान घरांसाठी प्रसिद्ध असलेलं दुबईतलं हेच ते मार्बल पॅलेस, ज्याचं सर्वांनाच कुतूहल वाटत आलंय. 60,000 स्क्वेअर फुटाचं बांधकाम असलेल्या मार्बल पॅलेसची अलीकडेच विक्री झाली आहे. या घराला थोडी थोडकी नव्हे तर तब्बल 1,675 कोटींची किंमत मिळाली आहे. मार्बल पॅलेसच्या बांधकामासाठी इटलीमधील दगड वापरण्यात आलेत. पॅलेसमध्ये ठिकठिकाणी सोन्याचा पत्रा वापरण्यात आलाय. त्याची किंमत 7 कोटींच्या आसपास आहे. या अलिशान हवेलीमध्ये 5 बेडरूम, 19 बाथरूम, 15 कारसाठी गॅरेज, इनडोअर आणि आउटडोअर पूल, ॲक्वेरियम, 1 पॉवर सबस्टेशन आणि 1 पॅनिक रूम आहे. 19व्या आणि 20व्या शतकातील मूर्ती आणि पेंटिंग्जनं हे घर सजवण्यात आलंय. अलिशान महालासारखं दिसणारं हे घर अमिरात हिल्सच्या शेजारी असून त्याच्या निर्मितीसाठी जवळपास 12 वर्ष लागली असं सांगण्यात येत आहे. 2006 साली मार्बल पॅलेसच्या बांधकामाला सुरुवात झाली आणि 2018 ते बांधून पूर्ण झालं. या घराची खरेदी करणाऱ्याचं नाव अतिशय गुप्त ठेवण्यात आलंय. अर्थात हा अलिशान महल खरेदी करणारा कोणी साधा सुद्धा असा मी नक्कीच असणार नाही हे वेगळं सांगायला नकोच. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. जमाना AI अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे. AIच्या वापरामुळे मानवी जगणं आणखी सुसह्य होणार आहे. एवढंच नव्हे तर अनेक प्राणघातक रोगांवर मात करणंही शक्य होणार आहे. कसं? पाहुयात हा रिपोर्ट. तुम्हाला हार्ट अटॅक येणार आहे अशी माहिती 48 तास आधीच तुम्हाला समजली तर तुम्ही निश्चितच काहीतरी प्रतिबंधात्मक उपाय शोधाल. मात्र अशी पूर्वकल्पना मिळणं खरंच शक्य आहे का? तर याचं उत्तर आहे होय. गुगलमुळे हे शक्य होणार आहे. गुगलच्या AIनं तसं तंत्रज्ञान विकसित केलंय. गुगल आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातनं डोळ्यातल्या बाहुलीचं स्कॅनिंग करण्यात येईल. डोळ्यांच्या स्कॅनिंगमधून उपलब्ध डेटाचा अभ्यास केला जाईल. त्या आधारे हार्ट अटॅकचं निदान करणं शक्य होईल. एवढंच नाही तर डायबिटीसमुळे शरीरावर होणाऱ्या परिणामांची माहिती देखील मिळू शकेल. रुग्णाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची गरज आहे का याचाही निर्णय घेणं शक्य होणार आहे. गुगलचे CEO सुंदर पिचई यांनी अलीकडेच या खास AI तंत्रज्ञानाची जगाला ओळख करून दिली. It turned out, using the same retinal scans, there were things which humans quite didn't know to look for, but our AI systems offered more insights. Your same eye scan turns out holds information with which we can predict the 5-year risk of you having an adverse cardiovascular event. Heart attack or strokes. So to me, the interesting thing is that, you know, more than what doctors could find in these eye scans, the machine learning systems offered newer insights. गुगलनं जगभरात आधी याबाबतच्या चाचण्या केल्या आहेत. लवकरच भारतातही हे तंत्रज्ञान उपलब्ध होणार आहे. त्यामुळे अनेकांचे जीव वाचतील. डोळ्यांच्या माध्यमातनं आरोग्य निदान करण्याचं हे तंत्र यशस्वी ठरलं तर भविष्यात MRI CT scan यंत्र कालबाह्य झाली तर आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. बातमी तुमची आमची चिंता वाढवणारी. भारतात मधुमेह अर्थात डायबिटीस रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढती आहे. लॅन्सेटनं याबाबत एक धक्कादायक अहवाल दिलाय. पाहुयात लॅन्सेटनं नेमकं काय म्हटलंय. चौदा कोटी भारतीयांना मधुमेहाचा विळखा. 46 कोटी लोकांना उच्च रक्तदाब. लॅन्सेटचा धक्कादायक अहवाल. कधी काळी आरोग्य संपन्न लोक अशी ओळख असलेले भारतीय आता मात्र आजारांशी झुंजताना दिसतायत. मधुमेह, उच्च रक्तदाब, कॅन्सर अशा अनेक आजारांनी भारतीय त्रस्त आहेत. अशातच लॅन्सेट डायबिटीज अँड एंडोक्रिनोलॉजी जर्नलमध्ये एक धक्कादायक अहवाल प्रसिद्ध झालाय. त्यात भारतातील 11.4% लोक म्हणजे 14 कोटी भारतीय मधुमेहानं ग्रस्त असल्याचं म्हटलंय. तर 35.5% म्हणजे 46 कोटी लोकांना उच्च रक्तदाब आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार जगभरातील 42 कोटी लोक मधुमेहाच्या आजारानं त्रस्त आहेत. त्यात भारतीयांची संख्या 14 कोटी असणं ही निश्चितच चिंतेची बाब आहे. विशेष म्हणजे अलीकडेच मुंबईतल्या मधुमेही रुग्णांची आकडेवारीही समोर आली होती. त्यात मुंबईतल्या एकूण मृत्यूंपैकी
14% मृत्यूंचं कारण डायबिटीस असल्याचं समोर आलंय. 18 ते 69 वयोगटातल्या 18% व्यक्तींमध्ये रक्तातल्या साखरेचं प्रमाण अधिक आढळलंय. भारतात दर 8 सेकंदाला 2 लोकांना नव्यानं डायबिटीस होतो, तर दर 8 सेकंदांनी डायबिटीसमुळे 2 रुग्णांचा मृत्यू होतो. धकाधकीचं आयुष्य, खाण्यापिण्याच्या बदललेल्या सवयी, जंक फूडचा ओव्हरडोस, शुगर लेवल वाढवणारा आहार यामुळे मधुमेह, हृदयरोग, अर्धांगवायू असे आजार वाढत आहेत. भारतीयांसाठी ही निश्चितच चिंतेची बाब आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. भारत हा खऱ्या अर्थानं लोकशाही देश असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकेत केलं. भारतात धर्म, जात, पंत, वर्ण यावर भेदभावाला स्थान नाही, प्रत्येकाला इथं समान संधी दिली जाते हे मोदींनी ठणकावून सांगितलं. मोदींच्या अमेरिका दौऱ्यात भारतातल्या मानवाधिकार उल्लंघनाचा तसंच अल्पसंख्याकांवरच्या अत्याचाराचा प्रश्न सातत्यानं उपस्थित केला जातोय. या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी पत्रकार परिषदेत जाहीरपणे रोखठोक उत्तर दिली. मूलभूत सिद्धांत में जब लोकतंत्र की बात करते हैं तब अगर ह्यूमन वैल्यूज नहीं है, ह्यूमैनिटी नहीं है, ह्यूमन राइट्स नहीं है, फिर तो वो डेमोक्रेसी है ही नहीं. और इसलिए जब आप डेमोक्रेसी कहते हैं, जब डेमोक्रेसी को स्वीकार करते हैं और जब हम डेमोक्रेसी को लेकर के जीते हैं तब डिस्क्रिमिनेशन का कोई सवाल ही नहीं उठता है. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आता जगभरातल्या इतरही महत्त्वपूर्ण घडामोडी पाहूयात, अर्थात झटपट. चीनमध्ये बुधवारी रात्री एक मोठी घटना घडली. यिनचुआन प्रांतात एका रेस्टॉरंटमध्ये भीषण स्फोट झाला आणि आग लागली. या आगीत 31 लोकांचा मृत्यू झालाय तर 7 जण गंभीर जखमी झाले. ग्लोबल टाइम्सनुसार उत्तर पश्चिमी चीनच्या शिनचुआनमध्ये बुधवारी रात्री बार्बेक्यू रेस्टॉरंटमध्ये गॅसचा स्फोट झाला. स्फोटानंतर आजूबाजूच्या दुकानांनाही आग लागली होती. रेस्टॉरंटमध्ये आग कशी लागली याची चौकशी सुरू आहे. आगीनंतर 38 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलंय. पॅरिसमध्ये लॅटिन क्वार्टरजवळ रस्त्यावर स्फोट झाला. गॅस लीक होऊन इमारतीला आग लागली. या स्फोटानंतर इमारत कोसळली. त्यात 37 जण गंभीररीत्या जखमी झाले. स्फोटावेळी अनेक जण इमारतीत होते, त्यांना तातडीनं इमारतीबाहेर काढण्यात आलं. स्फोटानंतर या ठिकाणी प्रचंड गोंधळ उडाला होता. अमेरिकेच्या अर्कान्समध्ये चक्रीवादळानं हाहाकार उडवलाय. या ठिकाणी हजारो झाडं उन्मळून पडली आहेत, तसंच अनेक घरांची पडझड झाली आहे. चक्रीवादळामुळे इथलं जनजीवन विस्कळीत झालंय. इकडे ब्राझीलच्या दक्षिण भागालाही वादळाचा तडाखा बसलाय. यात 12 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण बेपत्ता झालेत. हेलिकॉप्टरच्या मदतीनं बेपत्ता लोकांचा शोध घेतला जातोय. चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका इथल्या कारा शहराला बसलाय. वादळामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. प्रशासनानं कारा शहरातील 2400 जणांची सुटका केली आहे. वादळामुळे जवळपास 8000 लोक प्रभावित झाल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलंय. सुदानमध्ये 72 तासांचा युद्धविराम जाहीर करण्यात आलाय. गेल्या 2 महिन्यांपासून सुदानमध्ये हिंसा सुरू आहे. सुदानमध्ये शांती प्रस्थापित करण्यासाठी संयुक्त राष्ट्र प्रयत्नशील आहे. इकडे रशिया युक्रेन युद्धाची धुसफूस सुरूच आहे. युक्रेनचे 235 सैनिक ठार केल्याचा दावा रशियानं केलाय, तर रशियाच्या 9 सैनिकी तळावर हल्ला केल्याचा दावा युक्रेननं केलाय. रशिया युक्रेन युद्धाला तब्बल 1.5 वर्ष झाली आहेत, मात्र कुणीही माघार घ्यायला तयार नाही. अलीकडेच रशियानं युक्रेनमधील सर्वात मोठं धरण फोडल्याचा दावा युक्रेननं केला होता. एलन मस्क यांनी स्टारलिंक या आपल्या ड्रीम प्रोजेक्टची स्पेसएक्सद्वारे सॅटेलाइट लॉन्च करून सुरुवात केली आहे. स्टारलिंकमुळे भारतातही गावागावात इंटरनेट सुविधा पोहोचवणं सुकर होणार आहे. पंतप्रधान मोदींच्या अमेरिका दौऱ्यादरम्यान मस्क आणि मोदींची भेट झाली, ज्यात मस्क यांनी आपल्या या ड्रीम प्रोजेक्टबाबत मोदींशी चर्चा केली. भारतीय सैन्याची ताकद वाढणार आहे. महिंद्रानं देशातील पहिल्या आर्मेड्रा लाईट स्पेशलिस्ट व्हेकलची डिलिव्हरी सुरू केली आहे. महिंद्रा ग्रुपच्या महिंद्रा डिफेन्स सिस्टमनं ही खास गाडी तयार केली आहे. सशस्त्र दलांसाठी या व्हेकलची डिझाईन करण्यात आली आहे. विकासाचा ध्यास म्हणजे
स्विच ऑफ।